हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे आंब्याचा शिरा। तर त्यासाठी साहित्य काय लागते ते बघूया। इथे एक वाटी घेतलेला आहे मी हा रवा, अर्धी वाटी छोटी वाटी साखर, छोटी वाटी तूप घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आपण आता हे थोडा थोडा तूप घालून रवा भाजून घेऊया। रवा चांगला हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आपला रवा आता असा भाजत आलेला आहे, त्याला आपण थोडंसं जर एक चमच तूप घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। रवा आता चांगला भाजत आला आहे, चांगला हलका गुलाबी पर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचा। रवा आपला आता चांगला भाजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये घालून घेऊया आंब्याचा गर। आंब्याचा गर घालून झाल्यावर चांगला मिक्स करून घेऊया, एकसारखं हलवत राहायचं, चांगला मिक्स करून घेऊया। तुम्ही पण हा शिरा नक्की करून बघा, खूप छान लागतो। एक वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी घेत आहे आणि हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। गरम करूनच टाकायचं म्हणजे रवा चांगला फुगतो। थोडं थोडं करून पाणी मी टाकून घेते आणि चांगलं मिक्स करते। चांगलं पटकन मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाहीत। हे बघा असं मिक्स करून घेऊया, चांगलं मिक्स झालेलं आहे। हे रंग बघा किती सुरेख आलेला आहे, मस्त। हे बघा चांगलं मिक्स झालं आहे। आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। गर चांगला मिक्स झाल्यावर एक वाटी साखर घालून घेऊ। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कोणाला गोड आवडतं कोणाला सपक आवडतं, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर। तर मी तर एक वाटी रव्याला छोटी वाटी साखर घेतलेली आहे, ते चांगलं मिक्स करून घेऊ। तर इथं आपला आता शिरा तयार झालेला आहे, त्याच्यात हे काजू बदाम कट करून घेतलेले टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आपला शिरा आता तयार झालेला आहे, त्यात आपण हे अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊ, चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा आता आंब्याचा शिरा आता तयार झालेला आहे, तर त्याला आपण एक सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर आपला शिरा आता तयार झालेला आहे। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। थँक्यू।